विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण 10 आपत्ती व्यवस्थापन। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार पाहिलेले आहेत। आता आपण आपत्तीचे स्वरूप व व्याप्ती पाहणार आहोत। आपत्तीचं व्यवस्थापन करायचं असेल तर आपत्तीचे स्वरूप व व्याप्ती समजण्यासाठी काही आवश्यक बाबी आपल्याला माहीत असल्या पाहिजे। त्याच्यातली सर्वात महत्त्वाची बाब आहे आपत्तीचे नेमके स्वरूप कसे असणार आहे। आपत्तीचे स्वरूप समजण्यासाठी उपग्रहाद्वारे प्राप्त छायाचित्रांचा आपल्याला उपयोग होतो। त्यामध्ये ढगांची स्थिती, वाऱ्यांची दिशा आपल्याला समजण्यासाठी मोठी मदत होते। याचबरोबर आपत्ती येण्यापूर्वी निसर्गात होणारे बदल, उदाहरणार्थ समुद्राची स्थिती, त्यानुसार आपल्याला समुद्रातील असणाऱ्या होड्यांची आपल्याला व्यवस्था पाहता येते। त्याचबरोबर तिसरा जो महत्त्वपूर्ण भाग आहे तो आहे आपत्तीच्या परिणामांचा काळ। आपत्ती किती परिणाम करणार आहे आणि किती काळासाठी करणार आहे हे जर आपल्याला माहीत असेल तर पुनर्वसनासारख्या आपल्याला आपत्तीच्या ज्या उपाययोजना आहेत त्या आपल्याला अतिशय योग्य प्रकारे करता येतात। आता आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्तीमध्ये एकंदर 6 महत्त्वपूर्ण फेज आहेत, 6 महत्त्वपूर्ण कालावधी आहे, कालखंड आहेत, ते आपण या ठिकाणी पाहूया। आपत्ती पूर्वीचा कालखंड, त्यानंतर इशारा काळ, त्यानंतर आणीबाणीचा काळ, पुनर्वसनाचा काळ, प्रतिशोधनाचा काळ आणि पुनर्निर्माणाचा काळ, या सर्व काळ जे आहेत ते आपत्ती व्यवस्थापनासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। म्हणून आपत्तीमध्ये आपल्याला या सर्व काळाचा विचार करता आपत्तीचं स्वरूप आणि व्याप्ती ही आपण पाहूया। त्यामध्ये आपत्तीचे जे सर्वात संवेदनशील भाग जे सर्वसामान्य जनतेसाठी असतात त्यामध्ये हे 3 भाग आहेत। त्यामध्ये आहे आणीबाणीची अवस्था, संक्रमण अवस्था आणि पुनर्निर्माण अवस्था। या 3ही अवस्था आपद्ग्रस्त लोकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। म्हणून आपण एकेका अवस्थेचा विचार करूया। त्यापैकी पहिली अवस्था जी आहे ती आहे आणीबाणीची अवस्था। आणीबाणीच्या अवस्थेमध्ये आपल्याला सर्वात प्रथम वेगवान हालचाली करण्यावर भर द्यावा लागतो। वेगवान हालचाली या लोकांचा शोध घेऊन त्यांचा बचाव कार्य करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। त्यानंतर त्यांना वैद्यकीय मदत पुरवणे असेल, वैद्यकीय मदत, त्याचबरोबर प्रथमोपचारसुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। जोपर्यंत वैद्यकीय मदत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत लोकांना उपलब्ध असलेल्या लोकांद्वारे जे उपचार केले जातात त्यांना आपण प्रथमोपचार असे म्हणतो। आता दळणवळण व्यवस्था आणि ज्या ठिकाणी आपत्ती आलेली आहे त्या धोकादायक ठिकाणाहून नागरिकाचं स्थलांतर करणं अतिशय महत्त्वाचं असतं। आपद्ग्रस्त भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे रस्ते आणि दळणवळण व्यवस्था प्रभावित होत असते। अशा परिस्थितीमध्ये हेलिकॉप्टरसारख्या हवाई वाहतुकीचा आपल्याला प्रसंगी उपयोग करावा लागतो। म्हणून आणीबाणीची अवस्था ही अतिशय संवेदनशील अवस्था आहे। दुसरी जी अवस्था आहे ती संक्रमण अवस्था। संक्रमण अवस्थेमध्ये आपत्ती निवारणासाठी प्रथमतः आपत्तीग्रस्त लोकांचं पुनर्वसन करणे किंवा त्या ठिकाणी ढिगारे असतील तर ते ढिगारे हलवणे आणि त्या ठिकाणी अडकलेल्या लोकांची सुटका करणे हे एक महत्त्वपूर्ण कार्य आहे। आपद्ग्रस्त ठिकाणी जर पाण्याची व्यवस्था प्रभावित झाली असेल तर ती नळदुरुस्ती असेल किंवा पाण्याची व्यवस्था पुनर्पूर्वत करणे असेल अशा प्रकारची कामं हाती घ्यावी लागतात। रस्ते दुरुस्तीमध्ये आपद्जनक ठिकाणी आपल्याला माहीत आहे की रस्त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी आपल्याला पूर्वत करायची असते आणि रोख रक्कम व इतर प्रकारची जी मदत आहे ती लोकांना आपल्याला तातडीने पोहोचवायची असते। म्हणून ही संक्रमण अवस्थेत करावायची जी कामं आहेत ती आपद्ग्रस्त लोकांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तिसरी जी अवस्था आहे जी अतिशय संवेदनशील आहे तिचं नाव आहे पुनर्निर्माण अवस्था। पुनर्निर्माण अवस्थेमध्ये आपल्याला रस्त्यांची पुनर्बांधणी करायची असते, इमारतींची पुनर्बांधणी करायची असते। रस्ते आणि इमारती यांची जी मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली असते त्यांची आपल्याला या पुनर्निर्माण अवस्थेमध्ये पुनर्व्यवस्था करायची असते। पाणी पुरवठा व्यवस्था पूर्ववत करायची असते, पिण्याच्या पाण्यासारख्या समस्या निर्माण होतात म्हणून ती व्यवस्था आपल्याला या पुनर्निर्माण अवस्थेमध्ये पुनर्पूर्वत करणे आवश्यक असतं। शेती व्यवसायाची आपल्याला पूर्ववत सुरुवात करावी लागते, म्हणजे शेती व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक आपले गुंतलेले असतात आणि ती व्यवस्था आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रभावित झालेली असते। म्हणून शेती व्यवसायाची सुरुवात आपल्याला पुन्हा एकदा करावी लागते। आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपल्याला आपल्या देशामध्ये काही ज्या घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये 2014 साली आंबेगाव तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मागीन या ठिकाणी आपल्याला छायाचित्रामध्ये एक शाळेची इमारत आपल्याला कशा पद्धतीने आपद्ग्रस्त झाली होती ते पाहता येईल। त्याचं पुनर्निर्माण केल्यानंतर पुन्हा त्याच्या कशा पद्धतीने पुनरुभारणी केलेली आहे तेही आपल्याला पाहता येईल।
दुसरी आहे चेर्नोबिलची दुर्घटना 1986 झाली, परमाणू स्फोट झाला होता आणि त्या ठिकाणी चेर्नोबिल दुर्घटना घडली होती. या दोनही उदाहरणावरून आपल्याला असं सांगता येईल की दोन्ही उदाहरणामध्ये सर्वसामान्य नागरिक सर्वात जास्त प्रभावित या घटनेमध्ये झाले होते. म्हणून आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपल्याला सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला विकसनशील देशासमोर मोठ्या प्रमाणावर या दोन समस्या आपल्याला दिसून येतात. सामाजिक विषमता आहे, आर्थिक विषमता आहे, वंशभेद, जातीभेद, धर्मभेद, दहशतवाद आणि विषारी रसायनांचे उत्पादन, या सर्व समस्या मोठ्या प्रमाणावर आत्ता सध्या आपल्यासमोर असल्यामुळे यामधून आपल्याला लोकांचा बचाव करण्यासाठी, लोकांचं प्रबोधन करून लोकांना या संभाव्य आपत्तीच्या धोक्यांपासून आपल्याला बचाव करता येईल.